संगमनेर तालुक्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयामार्फत पाठपुराव्याने आदिवासी बांधवांना मोठी मदत मिळत असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी साकूर येथे आज बुधवारी केले आहे. आदिवासी बांधवांना मोफत जात प्रमाणपत्राचे वाटप संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर पाटील यांच्या हस्ते साकूर ग्रामपंचायतमध्ये करण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे व दूरदृष्टीमुळे आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. माननीय महसूल मंत्री यांच्या कार्यालयाने नेहमी आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी आग्रही भूमिका निभावत असतात. याचाच भाग म्हणून आदिवासी बांधवांना यशोधन कार्यालयामार्फत साकूर येथे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर पाटील यांच्या हस्ते 70 जात प्रमाणपत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. उर्वरित 45 जात प्रमाणपत्र लवकरच देण्यात येईल. यशोधन कार्यालयाचा नेहमी आदिवासी समाजाच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. आमदार निधी असो किंवा जिल्हा परिषद निधीतून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी तो खर्च केला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्या विकासासाठी यशोधन कार्यालय कटिबद्ध आहे. तसेच जनसेवक आणि अविनाश आहाड व संजय केदार यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. त्यांनी घरोघरी जाऊन आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम यशोधन कार्यालय मार्फत करतात. त्याबद्दल त्यांचे यशोधन कार्यालयातर्फे आभार मानतो असे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी सांगितले. माननीय आमदार बाळासाहेब थोरात, माननीय इंद्रजित भाऊ थोरात यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की यशोधन कार्यालयामार्फत आणि आपल्या साकूर आणि पिंपळगाव गणाचे जे जनसेवक आहेत अविनाश आवाड आणि संजय केदार यांनी अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 70 आदिवासी बांधवांचे दाखले तयार करून आज या ठिकाणी त्यांचं वाटप होत आहे. सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं जनसेवक अविनाश आवाड आणि संजय केदार यांचेसुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपला जो साकूर जिल्हा परिषदेचा गट आहे यामध्ये यशोधन कार्यालयामार्फत अविनाश आवाड आणि संजय केदार हे जातीचे दाखले असतील, आपले कूपन असतील, इतरही उत्पन्नाचे दाखले असतील किंवा आपल्या परिसरातील ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम यशोधन कार्यालयामार्फत नेहमीच होत असतं आणि त्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये जे आदिवासी बांधव आहेत मग त्यांचे इतर कोणतेही घरकुलाचे कामं असो, इतर कोणतेही ज्या ज्या अडचणी असतील या अडचणी सोडवण्यासाठी आपले दोन जनसेवक अतिशय चांगलं असं या ठिकाणी काम करतात. आणि निश्चितपणे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रत्येक काम हे आपल्या वाडी वस्तीवर पोहोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे होत असतं आणि त्यामुळंच आपल्या कुठलाही हेलपाटी न मारता आपल्याला जातीचे दाखले असतील, कूपन असेल, उत्पन्नाचे दाखले असतील हे आपल्याला घरपोच या ठिकाणी मिळत असतात. आणि अशी वेगवेगळी कामंसुद्धा त्यांच्यामार्फत माननीय इंद्रजित भाऊ थोरात असतील, आपल्या गटाच्या जिल्हा परिषद मेराताई शेटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या काही विकास योजना आहेत त्या विकास योजना मग वैयक्तिक लाभाच्या असो किंवा इतरही सार्वजनिक योजना असो त्यासुद्धा मेराताई शेटे यांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावामध्ये त्यांच्या निधीमधून रस्त्याचं काम असेल, अंगणवाड्यांचं काम असेल, शाळा खोल्यांचं काम असेल हे प्रत्येक काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गटामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि यापुढंसुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांची कामं निश्चितपणे होतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आशा बाळगतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे साकूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्या माध्यमातून निश्चितपणे करू अशी या प्रसंगी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द सांगतो. यावेळी जिल्हा परिषद सभापती मीराताई शेटे, जांबूतचे सरपंच उत्तम बुरके पाटील, नांदूरचे सरपंच जयवंत सुपेकर, माजी सरपंच गणेश सुपेकर, जनसेवा यशोधन कार्यालयाचे अविनाश आहाड, संजय केदार, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मध्ये, बाळासाहेब कातोरे, अशोक सोनवणे, रफिक शेठ चौगुले, गौरव मेड, बाबाजी सागर व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी सचिन सोनवणे, संगमनेर.